शिरपूर शहरातील ईदगा नगर भागात एका घरावर कारवाई करीत अंदाजे 25 कोटी रुपयांचे किमतीचे 2 तोंडी अति दुर्मिळ मांडूळ जातीचे 6 साप शिरपूर शहर पोलिसांनी जप्त केले आहेत. एका तस्कराला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी करण्यात आलेल्या कारवाईत ईदगा नगर भागातील शब्बीर शेख यांच्या घराच्या छतावर 6 ते 7 फुटांच्या एका लाकडी खोक्यात 2 तोंडी अतिदुर्मिळ मांडू जातीचे 6 साप तस्करी करण्याच्या उद्देशाने आढळून आले. या प्रकरणी संशयित शब्बीर शेख व 41 याला ताब्यात घेण्यात आले असून अंदाजित 1 कोटी 20 लाख रुपये किमतीचे 6 दुर्मिळ मांडू जातीचे साप सर्पमित्रांच्या साह्याने ताब्यात घेण्यात आले आहेत. शिरपूर शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्मिळ सापांना आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिदुर्मिळ मांडू जातीचे साप मिळून आल्यानं शिरपूर शहरात आंतरराष्ट्रीय टोळी तर सक्रिय नाही ना अशी शंका नागरिकांकडून उपस्थित केली जात आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या या दुर्मिळ मांडू जातीच्या एका सापाची किंमत अंदाजे 20 लाख रुपये वर्तवण्यात आली आहे. एका गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून आमच्या पोलिसांचे API श्री चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या टीमने शिरपूर शहरामध्ये मांडूळ जातीच्या दुर्मिळ सापांवरती कारवाई केलेली आहे. यात ईदगा नगर अपना बेकरीजवळ एक इसम शब्बीर शेख हा आपल्या घरात त्याच्या टेरेसवरती हे जवळपास प्रत्येकी 20 लाख रुपये किमतीचे 6 मांडू जातीचे दुर्मिळ साप एका लाकडी खोक्यात टेरेसवरती बाळगून असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकलेला आहे आणि ते सर्व दुर्मिळ साप सर्पमित्रांच्या साह्याने ताब्यात घेतलेले आहे. या दुर्मिळ सापांची जी आंतरराष्ट्रीय हे आहे डिमांड आहे या दृष्टिकोनातनं या गुन्ह्याचा तपास आम्ही API पाटील यांच्याकडे सोपवलेला आहे. सदर प्रकरणी त्यांनी आणि त्यांच्या टीमने खूप चांगली कामगिरी करून हे 6 दुर्मिळ साप ताब्यात घेतलेले आहे. वन विभागाच्या मदतीने येथील पुढील कारवाई आम्ही करीत आहोत. MDTV साठी समाधान ठाकरे.